हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण दीपावली अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने शहरातील बाजारपेठा विविध साहित्याने सजून गेल्या आहेत. दिवाळी सणामध्ये बॉमरिल्लू अर्थात घरकुल याला सर्वाधिक महत्त्व आहे. पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी बॉमरिल्लू हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर पूर्व भागातील कारागीर आकर्षक बॉमरिल्लू अर्थात घरकुल बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवादरम्यान बोमारिल्लू बनवण्यास सुरुवात होते. लोकांच्या मागणीप्रमाणे हा बोमारिल्लू बनवला जातो. हुबेहूब आपल्या घराप्रमाणेच दिसणारा घरकुल प्रत्येकाला हवा हवासा वाटत आहे. याचे दर सुमारे 1500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत असून नागरिकांची यावेळेस मागणी वाढत असल्याचे कारागिरांनी सांगितले. श्रीनिवास वन्नाम आहे. मी गेल्या 20 वर्षापासून काम करतोय. बोमारिल्लू मागणी यावर्षी गेल्या 2 वर्षात करोनानिमित्त काही लोकांनी करून घेतलेली नाही तर आणि यावेळेस थोडा मागणी जास्त आहे. परंतु आता मागणीमुळे रेट थोडा मागं पुढे वाढत कारण का 40% रेट वाढलेले आहेत. तरी मागणी थोडं कमी आहे आणि ऑर्डर तर चालू आहे. पुन्हा मुंबई नगरचे चालू आहे तर काही किमती 2000 म्हणजे की लहान 3x3 घरकुल एक मधला येतो आणि 3000 म्हणजे की 2 मधला येतो 3 फुटचा आणि 4000 म्हणजे ते 2 मधला 3 मधला येतो. आणि गरीब कसं गरीबपासून साखत कोणाच्या ऐपत दिसून त्या हिशोबाने घरकुल घेते. काय किती प्रकार आहेत त्यामध्ये? चार प्रकार आहेत. 3 फुटचे एक आहे, 4 फूट एक आहे, 3.5 फूट आहे, 5 फूट आहे, 6 फूट. मागणी कशाला जास्त? 3 फूटला जास्त मागणी आहे कारण का जागा कमी असल्यामुळे 3 फूटचे जास्त घेते. एक बनवायला किती वेळ लागतो? एक घरकुल बनवायला 1 दिवस जातो. किती कारागीर आहेत? माझ्यापाशी 5 कारागीर आहेत. एक कलर मारणार आहे, एक कटिंग करणार आहे आणि एक फिटिंग करणार आहे आणि एक पॅकिंग करून देणार आहे. असं 5 कामगार आहेत. किती दिवस अगोदर काम चालू होतं? माझ्या गणपतीपासून काम चालू आहे. आतापर्यंत माझे 45 बोमरिल्लू गेलेले आहेत. टोटल 150 घरकुल जाते. एकंदर दिवाळी सणाचा उत्साह चिमुकल्या बाळगोपाळांमध्ये वाढवण्यासाठी बोमारिल्लू अर्थात घरकुल सज्ज झाल्याचे दिसत आहे. चालत ना तिकडे बसायला सुरू द्यायचं पाठी मागून तिथला.